पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांमधल्या पदक विजेत्या भारतीय खेळाडूंना क्रीडा मंत्री मनसुख मांडविया आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्लीत पारितोषिक वितरण करण्यात आलं सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला पंचाहत्तर लाख रौप्य पदक विजेत्याला ला, ला पन्नास लाख तर कांस्यपदक विजेत्याला तीस लाख रुपये तर मिश्र सांघिक स्पर्धांमधल्या पदक विजेत्या खेळाडूला साडेबावीस लाख रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं देश क्रीडा क्षेत्रात आगेकूच करत असल्याचं या स्पर्धांमधल्या यशानं दिसून येत असल्याचं मांडविया यांनी यावेळी सांगितलं पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतली उर्वरित खेळाडू मायदेशी परतल्यानंतर हा कार्यक्रम पार पडला पॅरिसमध्ये अठ्ठावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सात सुवर्ण पदकांसह एकोणतीस पदकांची कमाई करत पॅरालिम्पिकमधली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली